मैत्रिणींनो, आज आपण खवा करणार आहे। आमच्या सांगली कोल्हापूर भागातला खवा अतिशय प्रसिद्ध आहे आणि भेसळ विरहित आहे। अतिशय छान पद्धतीने तो कसा केला जातो ते बघूया आपण। त्यासाठी मी असे हे पसरट पॅन, आपण घरात करताना मुद्दाम नॉनस्टिक पॅन घेतो आणि त्यामध्ये असं मी थोडं पाणी टाकलेलं आहे। कशासाठी पाणी? असं हलवून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही दूध आपलं। आणि आपण जे दूध वापरणार आहे तर ते सुद्धा चांगलं फॅट्सचं घ्यायचं। इथे बऱ्याच कंपन्यांचं दूध असतं। हे बघा, मी दूध असं हे घेतलेलं आहे, हे फुल फॅट दूध आहे आणि आपण याचं 1 लिटर दूध घेतलंय मी। हे तसं मी ओततीये। असं आपण हे दूध आटवत आहे। सुरुवातीला बघा, मी पॅनमध्ये पाणी घातलं होतं, थोडं अगदी 2-3 चमचेच पाणी घालायचं, पण ते आपण चिटकू नये दूध त्यासाठी घातलेलं होतं। आणि फुल फॅट दूध घेतलेलं आहे। जेवढं तुम्हाला छान दूध मिळेल तेवढा खवा भरपूर होईल। दूध आपण हे यामध्ये उकळत ठेवलंय, म्हणजे मी आटवते आणि हा असा मी भोकाचा झारा यामध्ये ठेवलाय। यामुळे काय होईल, दूध आपलं ओतू जाणार नाही। पूर्वी दूध ओतू जाऊ नये म्हणून एक डिश मिळायची काचेची, ती आजकाल अवेलेबल सहज होत नाही। त्याऐवजी मी हे असं झारा घेतला, म्हणजे दूध आपण हलवत पण राहू शकतो, असं सतत हे आपल्याला ढवळत राहायला पाहिजे। आणि असा भोकाचा झारा ठेवायचा मध्ये मध्ये। पहा, आपलं दूध हे छान उकळायला लागलेलं आहे आणि मध्ये मध्ये मी असं हलवतीये, झाऱ्यामुळे हे उतूही जाणार नाहीये। आणि आपण थोडंसं हे असं मध्ये मध्ये साय सगळी आहे ती एकत्र व्यवस्थित बाजूला घ्यायची, असंच हे अटत ठेवायचं, हलवत राहायचं मात्र। बघा, आपलं हे दूध आटलेलं आहे बऱ्यापैकी। अजूनही आटायचंय, पण हे आपला मावा होत आलेला आहे। खवा किंवा मावाही म्हटलं जातं। आणि सणासुदीच्या दिवसात काय होतं, बरेचदा आपण पेपरमध्ये वाचतो की भेसळयुक्त मावा आला बऱ्याच ठिकाणून, तर तसा हा आपल्या घरी केला तर अतिशय छान होतं। यामध्ये मी आता एक गोष्ट घालतीये की मी साय 2 दिवसाची ठेवलेली आहे। जर असली तर चांगलंच, नाही घातली तरी हरकत नाही, पण त्यामुळे पटकीने होतो भरपूर खवा। हे बघा, मी हे साय घालतीये आणि हे आता मी सगळं या पूर्ण क्रियेमध्ये मी गॅस फुल ठेवलेला आहे, गॅस मी बारीक केलेला नाही। आता हे परत आपण साय घालून परत हा मावा आपण करत आहोत। आता 5 मिनिटांमध्ये होईल, साधारण 20 मिनिट मला लागली। मोठं आपण पसरट पॅन घेतलेलं आहे त्यासाठी। हा साय घातल्यावर आपला खवा लवकर लवकर मावा तयार होत आलेला आहे। आणि साय फ्रीजमध्ये तुम्ही 1-2 दिवसाची ठेवायची। हे बघा, याला तेल कसं सुटलेलं आहे बाजूला, तुम्हाला दिसतंय की आपण घरी केलेल्या माव्याला तेल छान सुटतं। आणि हा फ्रीजमध्ये ठेवला तर तुमचा टिकतोही, सहज 8 दिवस छान राहील। मध्ये मध्ये मी असं ह्या चमच्यानी दाबतीये, म्हणजे जो सॉफ्ट होतो। इथे लाकडी स्पून पण तुम्ही वापरू शकता। कुठलीही मिठाई या खव्याची, गुलाबजाम वगैरे छान होईल। आपले बरेच व्हिडिओ आहेत, पेढ्याचाही आहे, बर्फीचा आहे, तेही तुम्ही बघू शकता। आणि खव्याचे भरपूर पदार्थ आपल्याला घरच्या खव्याचे करता येतात। किती शुभ्र रंग आहे बघा याचा। या खव्याचे गुलाबजाम तर अतिशय अप्रतिम होतात। तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, करून बघितला का, फोटो टाका त्याचे केलेलेचे, म्हणजे मला नक्कीच आणखीन रेसिपीज टाकायला आवडेल। पहासा आपला हा भरपूर खवा झाला आहे, तो आपण गार करूया आणि नंतर याचे गुलाबजाम करायचे, तो व्हिडिओही तुम्ही जरूर पहा। करायचं नाहीये